मित्रांनो, राष्ट्रीय लोक अदालताचे आयोजन येत्या 25 सप्टेंबर रोजी करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय लोक अदालत काय आहे, कुठले प्रकरण यात हाताळले जातात, त्याचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो व लोक अदालतचे वैशिष्ट्य काय, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वैभव. मित्रांनो, जर आपण लॉचे विद्यार्थी असाल तर हा व्हिडिओ आपल्याकरिता महत्त्वपूर्ण आहेच, मात्र जर आपण सामान्य नागरिक असाल तरीसुद्धा हा व्हिडिओ आपल्याकरिता तितकाच महत्त्वाचा आहे. मित्रांनो, दुरावलेले संबंध व प्रलंबित असलेले प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे सामंजस्याने मिटवण्याकरिता महाराष्ट्रातील न्यायालय व खंडपीठे, सर्व जिल्ह्यातील न्यायालय, तालुका न्यायालय, कौटुंबिक न्यायालय व इतर न्यायालय येथे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली म्हणजेच नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी यांच्या आदेशान्वये राष्ट्रीय लोक अदालताचे आयोजन हे करण्यात येते. मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे येत्या 25 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत ही सुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे. या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये कुठली कुठली प्रकरणं आपण मांडू शकता ते सुद्धा आपण बघूया. तर सर्वात आधी दाखलपूर्व प्रकरणे आपण बघूया. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या कलम 138 खाली दाखल झालेली प्रकरणे, त्यासोबतच बँक वसुली प्रकरणे, कामगारवाद प्रकरणे, वीज व पाणी यांच्या देयकाबाबतची प्रकरणे व इतर दिवाणी प्रकरणे सुद्धा आपण येथे मांडू शकता. त्यासोबतच कोर्टामध्ये प्रलंबित असणारी प्रकरणं सुद्धा आपण राष्ट्रीय लोक अदालतमध्ये मांडू शकता. जसे की फौजदारी तडजोड पात्र प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, अपघात न्यायाधिकरणाबाबतची प्रकरणे, कामगारवाद प्रकरणे, वैवाहिक बाबतची प्रकरणे व इतर काही प्रकरणे सुद्धा आपण येथे मांडू शकता. या राष्ट्रीय लोक अदालतचे ठळक वैशिष्ट्य काय आहे ते सुद्धा आपण बघूया. न्यायाधीश व तज्ज्ञ वकील व सामाजिक कार्यकर्ते यांच्या मार्फत आपल्याला मदत करण्यात येते. कोणत्याही प्रकरणाची फी आपल्याला येथे भरावी लागणार नाही. लोक न्यायालयाच्या निवाड्याविरुद्धात अपील नाही. कोर्टाच्या हुकूमनाम्याप्रमाणे लोक न्यायालयात होणाऱ्या निवाड्याची अंमलबजावणी कोर्टामार्फत करण्यात येते. खटल्यामध्ये साक्षी पुरावा, उलट तपासणी, दीर्घ युक्तिवाद या बाबी टाळल्या जातात. यासोबतच लोक न्यायालयात निकाली निघणाऱ्या प्रकरणामध्ये कायद्यानुसार कोर्टाची फी रक्कम परत मिळते. यासोबतच न्यायालयात दाखल झालेली प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवण्याकरिता संबंधितांनी आपली प्रकरणे ज्या न्यायालयात प्रलंबित असतील तेथे ते न्यायालयात अर्ज करू शकतात. तसेच दाखलपूर्व प्रकरणाबाबत नजीकच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा तालुका विधी सेवा प्राधिकरण समितीकडे सुद्धा आपण अर्ज सादर करू शकता. तर मित्रांनो, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळालेली असेल. या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका, जेणेकरून गरजू लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल. धन्यवाद.